बोलत आहेत की नवनीत राणांना जी तब्येत जी खालवलेली आहे त्याला कुठेतरी जेल प्रशासन जबाबदार आहे. जेल प्रशासन सरकारच्या अंडरमध्ये आहे आणि सरकारनेच कारवाई करून मुख्यमंत्र्यांनी आम्हाला तिथे पाठवलं. आणि मला असं वाटते एका महिलेला किती देशाचं राजकारण करायचं, किती अपमानित करायचं, किती त्यांना पीडा पोहोचवायची हे महाराष्ट्राची जनतेने पाहिलेलं आहे. आणि कुठल्या विषयावर बजरंग भक्त आणि राम भक्त हे नक्की येणाऱ्या काळामध्ये त्यांना त्यांचा हनुमान चालीसा घेऊन बाहेर आलात, कारागृहाच्या बाहेर जेव्हा आला तेव्हा हनुमान चालीसा घेऊन आलात, काय तुम्हाला सांगायचं? ते माझ्या रगारगामध्ये आहे, रक्तारक्तामध्ये आहे, हृदयामध्ये आहे आणि ते माझ्या कणाकणामध्ये आहे, मनामनामध्ये. आणखी किती दिवस लागणार आहे डिस्चार्ज? आता डॉक्टर सांगते मी डॉक्टरने. शेवटचा प्रश्न, राजद्रोहाचा जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो सिद्ध होत नाही असं आता न्यायालयाकडनं सांगितलं गेलंय, यावर काय भाषण? मी न्यायालयाचा सन्मान करतो, त्यांनी आम्हाला त्यांनी पुढे पण आम्हाला त्यांच्याकडून न्याय मिळेलच आहे आणि न्यायालयाच्या प्रत्येक आदेशाचं आम्ही पालन करणार आहे. आणि याच्या आधी पवार साहेबांनी सांगितलं की हा गुन्हा होत नाही, स्वतः पवार साहेब सुद्धा एका भाष्य केलेलं आहे आणि इंग्रजांच्या काळामध्ये हे गुन्हे दाखल होत होते. महापालिकेची टीम तुमच्या बंगल्यावर येते तपासणीसाठी, मात्र ते आज सुद्धा आले नाही, 2-3 दिवसानंतर पुन्हा एकदा कारवाईची पाहणी आले. देशाची कारवाई आहे, जे कारवाई आहे एक खुन्नसीनी कारवाई होत आहे आणि विशिष्ट टार्गेट करून कारवाई होत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र देशाची सहकार्य करणार. मी आतापर्यंत त्यांची वाट पाहिली, आतापर्यंत आले नाही म्हणून हॉस्पिटलमध्ये दिल्लीला जाणार आहात असं माहिती कळते. सांगतो त्यामुळे हे होते रवी राणा, त्यांनी सांगितलं की द्वेषाची कारवाई मुंबई महापालिकेकडून केली जाते, त्याला सुद्धा आम्ही सहकार्य करू. शिवाय नवनीत राणा ज्या या लीलावती रुग्णालयात ऍडमिट आहेत त्यांना ते भेटायला जात आहेत आणि आणखी किती दिवस, म्हणजे आज डॉक्टरांनी त्यांचा चेकअप केलं त्यानंतर आता किती दिवस त्या इथे थांबतील त्याबद्दल सुद्धा लवकरच माहिती कळेल असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आता रवी राणा हे नवनीत राणांना पुन्हा एकदा भेटायला जात आहेत. कॅमेरा माझी शूतरकर स्वामी वेदांत ने एबीपी माझा मुंबई. आणि राणा दाम्पत्याला जामीन देताना सत्र न्यायालयानं नोंदवलेलं निरीक्षण म्हणजे